भिडेवाड्यामध्ये महात्मा फुले यांचा फोटो तसेच सावित्रीमाई यांचा फोटो आहे, जिथं फोटोला हार लावलेला आहे. आणि तुम्ही दुसरीकडे दृश्य पाहू शकता की इथेच एक भिदाडी व्यक्ती शांतपैकी झोपी गेलेला आहे. म्हणजे भिडेवाडा आता हा दारुड्यांचा अड्डा बनला आहे. जय भारत. मी शीतल, जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आम्ही आहोत भिडेवाडा येथे, जिथे महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी मुलींची पहिली शाळा चालू केली होती. आणि आता आपण पाहू शकतो त्या भिडेवाड्याची काय अवस्था आहे. भिंती कोसळल्या आहेत, कन्स्ट्रक्शन पार पडकळीस आलेलं आहे. आणि असं झालं की आता इथे फर्निचर देखील, जे काही लाकडी बांधकाम होतं ते सगळं तुटकळीस आलेलं आहे. एवढी दुर्दशा या भिडेवाड्याची झालेली आहे. आणि आणखी आम्हाला पाहायला काय मिळतं या भिडेवाड्यामध्ये, तर इथे दारूच्या बाटल्या सापडल्या आम्हाला, त्याचं आपण दृश्य बघूयातच. तसेच भिडेवाडा आता हा एका दारुड्यांचा अड्डा बनला आहे, यामध्ये काहीही शंका नाही. तुम्ही दृश्य पाहू शकता, हा व्यक्ती शांतपैकी झोपी गेलेला आहे इथे. आणि जवळपास इथे आम्हाला दारूच्या बाटल्या देखील सापडलेल्या आहेत. म्हणजे भिडेवाडा आता हा दारुड्यांचा अड्डा बनला आहे. किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. हा एक ऐतिहासिक स्थळ दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे. यावरती सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे, इकडं लक्ष दिलं पाहिजे. आपण पाहू शकता आम्ही भिडेवाड्यामध्ये आहोत. भिडेवाड्यामध्ये महात्मा फुले यांचा फोटो तसेच सावित्रीमाई यांचा फोटो आहे, जिथं फोटोला हार लावलेला आहे ह्या रूममध्ये. आणि तुम्ही दुसरीकडे दृश्य पाहू शकता की इथेच एक भिदाडी व्यक्ती शांतपैकी झोपी गेलेला आहे. म्हणजे भिडेवाडा आता हा दारुड्यांचा अड्डा बनला आहे, यात काही शंका नाही. कारण की आम्हाला इथे जवळपास दारूच्या बाटल्या देखील भेटल्या आहेत. किती लाजीरवाणी गोष्ट आहे की हे जो ऐतिहासिक वाडा आहे, ऐतिहासिक स्थळ आहे, जिथे सावित्रीबाईंनी, महात्मा फुलेंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली होती, स्त्रियांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली होती, त्याची आता एवढी दुर्दशा झालेली आहे. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. सरकारने यावर लक्ष द्यायला पाहिजे.